हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत कर्नाटकातील मनुरेलम देवस्थानाविषयी. त्यासाठी आम्ही पुण्यातून सकाळी लवकरच निघालो आहोत, जेणेकरून जास्त ऊन नको व्हायला आणि प्रवासात काही त्रास नको व्हायला म्हणून. तर इथे आम्ही पोचलो आहोत मनुरमध्ये, आणि चैत्र महिन्याच्या अमावस्येला इथे यात्रा असते म्हणून आज इथे तुम्हाला खूप सारी गर्दी दिसेल, खूप सारे लोक दिसतील. इथे छोटे छोटे पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याचे, खाऊचे, ऊसाचा रस किंवा लिंबू पाणी यासारखे स्टॉल्स पण बघायला मिळतील आपल्याला. याच्या एक्झॅक्ट समोर इथे पार्किंगसाठी जागा देखील दिलेली आहे. हे आहे मनुरेलम्मा देवीचे मंदिर, जे कर्नाटकातील मनुर गावामध्ये आहे आणि भीमा नदीच्या मधोमध हे मंदिर आहे. इथे जरी खूप गर्दी दिसत असली ना आपल्याला, तरी या संथ वाहणाऱ्या नदीकडे पाहून आपल्याला एकदम असं शांत वाटेल आणि इतर खूप थंडावा पण आपल्याला जाणवेल. आपण पाहतोच आहे हे मंदिर नदीच्या मधोमध आहे. सो आधीचे लोक काय करायचे, जर मंदिरापर्यंत जायचं आहे तर बोटीचा वापर करायचे, पण आत्ता भक्तांसाठी मस्त असा पूल बांधलेला आहे त्यामुळे बोटीचा जास्त प्रमाणात वापर होत नाही आहे. आणि इथून मंदिराला जायच्या आधी एक या गंगेची पूजा केली जाते आणि त्यानंतर इथे लोक आंघोळ करून किंवा हातपाय वगैरे स्वच्छ करून मगच देवीच्या मंदिराला जातात. भक्त या देवीकडे इच्छा व्यक्त करतात आणि जर ती इच्छा पूर्ण झाली तर तो नवस पूर्ण करण्यासाठी ते इथंपर्यंत या यात्रेला येतात. माझे सासू आई देखील जेव्हा पण इथे दर्शनाला येतील तेव्हा दंडवत घालतात. म्हणजे भक्त आपल्या भक्तीनुसार कोणी दंडवत घालतात तर कोणी अंगाला कडुलिंबाचा पाला गुंडाळून तोंडामध्ये त्याची छोटी फांदी पकडून न बोलता, कोणालाही न बोलता देवीच्या दर्शनाला जातात. पुलावरून पाहायला गेलं तर खूप मस्त असा नजारा आहे जो मनाला एकदम प्रसन्न करून जातो. ही आहे मनुरेलम्मा देवीची मूर्ती. इथे खूप सारी गर्दी असल्यामुळे मला जास्त फोटोज नाही काढता आले. त्याचप्रमाणे आम्ही इथे ओवीचं जावळ देखील काढणार आहोत. त्यासाठी स्वामी काय करतो, जी विड्याची पानं असतात त्याच्यामध्ये बाळाचे केस पकडून विड्याच्या पानासहित केस कट करतो. त्यानंतर ते आपण आपल्या पदरामध्ये घ्यायचे. आणि स्वामींचं झाल्यानंतर मामा देखील बेबीचे थोडेसे केस कट करतो स्वतःच्या मांडीवरती बाळाला बसवून. मनुरमधील आमचं देवीचं दर्शन, जावळ काढणे, जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही त्या दिवशी राहण्यासाठी गावच्या घरी गेलो आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी आम्ही रिटर्न पुण्याला निघालो आहोत. आणि मध्ये येताना नाश्त्यासाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आहोत. सो तिथे नाश्ता केला आम्ही आणि रिटर्न आमच्या घरी आलो. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्स. नंतर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. बाय बाय.